खास थंडीच्या दिवसामध्ये रोजच्या जेवणासाठी करता येईल असा मस्त पौष्टिक बेत आज आपण करणार आहोत. नमस्कार, स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये. तर याच्यामध्ये केलेली आहे वांगं आणि मटारची छान झणझणीत अशी रसाभाजी. त्यानंतर केलेला आहे हा मेथीचा झुणका. हे जे लोणचं आहे ते केलेलं आहे ताज्या गाजरांपासून. सोबत केलेली आहे मुगाची हलकी फुलकी अशी खिचडी. त्यानंतर ताक आहे. आणि तुम्हाला जर का बाजरीची भाकरी करायला जमत नसेल तरी हरकत नाही, कारण हा बाजरीचा लाटून केलेला फुलका तुम्ही करू शकता. चला तर मग थाळीतले हे सगळे पदार्थ लगेच बनवायला घेऊ. सगळ्यात आधी आपण वांगं मटारचा रस्सा करून घेऊयात. तर त्याकरता एक छोटा कांदा उभा चिरून घेतला आहे. थोड्याशा तेलावर कांदा हलका सोनेरी रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा. कांदा परतत आला की त्याच्यामध्ये थोडेसे म्हणजे पाव कप ओल्या नारळाचे काप घातले आहेत. ओल्या नारळाऐवजी तुम्ही सुक्या खोबऱ्याचे काप जरी घातले तरी हरकत नाही. एखादा इंच आल्याचे तुकडे याच्यामध्ये घातले, तसेच 5 ते 6 पाकळ्या लसूण घातलं आहे. आलं लसूण परतून घेतलं आणि मग एक छोटा टोमॅटो याच्यामध्ये घातला. आणि मग हे सगळं असं छान परतून घ्या. गॅस बंद करण्यापूर्वी याच्यामध्ये शेवटी थोडीशी कोथिंबीर घातली आणि थंड झाल्यावर हे सगळं मिक्सरच्या भांड्यात काढून अगदी बारीकसं वाटून घ्यायचं. 3 ते 4 छोटी काटेरी वांगी जी असतात ती 2 भागात कापून घेतली आणि मध्यभागी त्याला असा उभा काप दिला आहे. थोडंसं मीठ घातलेल्या पाण्यामध्ये ही जी वांगी आहेत ती ठेवून द्यायची, म्हणजे मग काळी पडत नाहीत. त्याचप्रमाणे 1 वाटी मटारसुद्धा आपण भाजीसाठी वापरणार आहोत. थंडीचे दिवस आहेत तर या भाजीला आपण तिळाचा कूट घालणार आहोत. तर त्याकरता 2 चमचे तीळ जे आहे ते हलकेसे भाजून घ्यायचे आणि मग खलबत्त्यावर किंवा मिक्सरवर त्याचा असा कूट करून घ्या. आता भाजीला फोडणी देण्यासाठी 2 मोठे चमचे तेल कढईमध्ये गरम केलं आहे आणि मग याच्यामध्ये पहिल्यांदा मोहरी घातली. मोहरी थोडीशी तडतडली की जिरे घातले. त्याचप्रमाणे कढीपत्त्याची पानं घातली आहेत. 1/2 चमचा हिंग याच्यामध्ये घातला आणि मग तयार केलेलं कांदा टोमॅटो खोबरं याचं जे वाटण होतं ते याच्यामध्ये घातलं. तसं तर आपण वाटणाचं जे सगळं साहित्य आहे ते एकदा भाजूनच घेतलं होतं, त्याच्यामुळं खूप परतायची गरज नाही. 1/2 मिनिट याला परतून घेतलं की थोडीशी हळद याच्यामध्ये घातली. 1/2 चमचा हळद घातली आहे. त्याच्यानंतर आवडीनुसार 1 मोठा चमचा कांदा लसूण मसाला किंवा कोणताही घरगुती काळा मसाला जो असतो तो याच्यामध्ये घालायचा. रंग जर का अजून छान लालसर असा हवा असेल तर याच्यामध्ये बेडकी मिरचीचं तिखट किंवा काश्मीरी लाल तिखटसुद्धा वापरू शकता. आता याच्यामध्ये मटार घातला आहे. चवीनुसार मीठ भाजीला घातलं आहे. मटार मसाल्यासोबत एकदा छान असा परतून घ्या आणि मग मटारला काहीशी चमक येते तेव्हा याच्यामध्ये आपल्याला वांग्याचे काप जे आहे ते पाण्यातून निथळून घालायचे. वांगंसुद्धा तेलावर एकदा छान परतून घ्यायचं आणि पाणी घालण्यापूर्वी याच्यावर झाकण ठेवायचं. खोलगटाचं झाकण वरती ठेवलं आहे आणि झाकणामध्ये थोडंसं 1/2 ग्लास पाणी ठेवलं. पाणी घालण्यापूर्वी मंदाचेवर 2 मिनिटं वांगं जे आहे ते तेलावर शिजवून घेऊ. वांग्याला एक चांगली वाफ बसली की मग झाकणात जे कोमट झालेलं पाणी असतं ते भाजीमध्ये घातलं. सगळं एकदा व्यवस्थित हलवून घ्या, खालीवर करा. याप्रमाणे झाकणात पाणी ठेवून लागेल तसं कोमट पाणी भाजीमध्ये घालत वांगं जे आहे ते शिजवून घ्यायचं. रसा तुम्हाला जितका पातळ हवा आहे तितकं पाणी याच्यामध्ये वाढवा. आणि शेवटी मग वांगं शिजत आलं की याच्यामध्ये तिळाचा जो कूट आपण केला होता तो घालायचा. याप्रमाणे छान चमचमीत अशी वांगं आणि मटारची रस्सा भाजी आपली तयार झाली. आता करायला घेऊयात आपण मेथीचा झुणका. तर त्यासाठी 1 मोठा कांदा असा बारीक चिरून घेतला आहे. त्यानंतर साधारणपणे 1 कप मेथी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली आहे. त्याचप्रमाणे 7 ते 8 पाकळ्या लसूण ठेचून घेतलं आहे आणि याच्यामध्ये घालण्यासाठी आपण लागेल तसं बेसन पीठ वापरणार आहोत. झुणका छान खमंगाचा होण्यासाठी याच्यामध्ये तेल थोडंसं जास्त लागतं. तर 3 ते 4 मोठे चमचे तेल जे आहे ते कढईमध्ये गरम केलं आहे. तेल गरम झालं की याच्यामध्ये मोहरी घातली. मोहरी छान तडतडली की थोडेसे जिरे घातले आहेत. आता ठेचलेला लसूण याच्यामध्ये घातला. मंदाचेवर लसूण जो आहे तो छान असा तळून घ्या. फोडणीमध्ये हिंग घातला. मेथी असल्यामुळं या फोडणीमध्ये कढीपत्ता वापरायचा नाही आहे. आता याच्यामध्ये चिरलेला कांदा घातला. झुणक्याला थोडासा ओलसरपणा येण्यासाठी कांद्याचं प्रमाण जे आहे ते जास्त ठेवायचं आहे. त्यानुसार 1 मोठा किंवा 2 मध्यम आकाराचे कांदे जे आहे ते तुम्ही वापरू शकता. कांदा जो आहे तो थोडासा गुलाबीसा रंगाचा होईपर्यंत परतायचा. खूप जास्त परतायचं नाहीतर मग त्यातला जो ओलसरपणा असतो तो कमी होतो. त्यामुळं खूप जास्तही परतायचं नाही. थोडीशी हळद याच्यामध्ये घातली. याच्यावर झाकण ठेवून 1 वाफ काढायची. याच्यामुळं काय होतं तर कांदा शिजतो पण तो कचकच लागत नाही,
आणि महत्त्वाचं म्हणजे त्यातला ओलसरपणा किंवा ओलावा जो आहे तो कमी होत नाही. त्यामुळं झाकण घालून कांद्याला अशी एक वाफ काढून घेतली आणि मग याच्यामध्ये जी चिरलेली मेथी होती ती घालायची. मेथीचा कच्चेपणा, कच्चा वास जो असतो तो जाईपर्यंत मेथी जी आहे ती तेलावर परतून घ्यायची. मेथी अशी थोडीशी मऊ झाली पाहिजे आणि मग याच्यामध्ये आवडीनुसार लाल तिखट घालायचं. सगळं असं तेलावर छान परतून घ्या. चवीनुसार मीठ याच्यामध्ये घातलं. हे बघा, याला असं छान तेल सुटलं आहे. आणि मग लागेल तसं बेसन पीठ याच्यामध्ये घालायचं. साधारणपणे 1 कप मेथीसाठी 1 कप बेसन पीठ मी याच्यामध्ये वापरलं आहे. गरजेनुसार बेसन पीठ जे आहे ते कमी करू शकता किंवा वाढवूही शकता. खूप कोरडं वाटणार नाही इतपत बेसन पीठ याच्यामध्ये घालायचं. बेसन पीठ 1 मिनिट तेलावर मेथीसोबत छान असं परतून घ्यायचं. त्याचा जो एक कच्चा वास असतो तो गेला पाहिजे. एकदा तेलावर परतलं की याच्यावर असा पाण्याचा हबका फक्त मारायचा, खूप जास्त पाणी घालायचं नाही. पाण्याचा हबका मारला, पाणी शिंपडलं की मग झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटे मंद आचेवर झुणका जो आहे तो शिजवून घ्यायचा. झाकण उघडून एकदा खालीवर करा. जर का खूप कोरडा वाटला किंवा तळाशी लागतंय असं वाटलं तर पुन्हा एक पाण्याचा हबका जो आहे तो मारू शकता. कांदा मेथी आपण खूप परतली नाही आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये जो आहे तो एक प्रकारचा ओलसरपणा राहतो, ओलावा राहतो. त्यानंतर पुन्हा झाकण ठेवून 1 मिनिटानंतर गॅस जो आहे तो बंद करू शकता. झाकण तसंच राहू दे म्हणजे मग तो व्यवस्थित वाफला जातो. आता गाजराचं लोणचं करण्यासाठी एक गाजर घेतलं आहे, त्याची साल काढून घ्यायची आणि मग गाजर अगदी बारीक असा चिरून घ्यायचा. जर का गाजर बारीक चिरून घ्यायला जमत नसेल तर जाड किसणीनी किसून घेतलं तरीसुद्धा चालतं. त्याचप्रमाणे गाजर कापून घेताना किंवा किसून घेताना त्याचा जो मधला असा जाड पांढरा भाग असतो तो जर का खूप निबर असेल, जाड असेल तर तो काढून टाकू शकता. याप्रमाणे गाजराचे असे अगदी बारीक काप करून घेतले जेणेकरून लोणचं जे आहे ते पटकन मुरतं. आता याच्यामध्ये आवडीनुसार 1 मोठा चमचा बेडकी मिरचीचं तिखट किंवा काश्मीरी लाल तिखट घालायचं. त्यानंतर चवीनुसार मीठ आणि चांगला 1 चमचा साखर याच्यामध्ये घातली आहे. सगळं असं एकसारखं मिक्स करून घ्या. अर्धा लिंबू याच्यामध्ये पिळून घेतलं. लोणच्याला छान चटपटीत अशी चव येईल अशा पद्धतीनं लिंबू, मीठ आणि साखर यांचं जे प्रमाण आहे ते कमी अधिक करा. आणि मग 1 चमचा कोणताही लोणच्याचा तयार मसाला याच्यामध्ये घालायचा आहे. लिंबाचं किंवा कैरीचा कोणताही लोणच्याचा मसाला याच्यामध्ये वापरला तरी चालेल. थोडीशी हळदसुद्धा घातली आहे. त्यानंतर 1 चमचा तेल गरम करून त्यामध्ये मोहरी आणि हिंग घालायचं आणि ही फोडणी शेवटी लोणच्यावर घालायची. अशा प्रकारे आपलं गाजराचं झटपट असं चटपटीत लोणचं तयार झालं आहे. हे लोणचं तयार करून जर का फ्रीजमध्ये ठेवलं तर चांगलं आठवडाभर टिकतं. केव्हाही जेवणामध्ये तोंडी लावण्यासाठी किंवा पराठ्यांसोबत वगैरे खाण्यासाठी लोणचं घेऊ शकता. त्यानंतर मुगाची खिचडी तर अगदी सोप्या पद्धतीनं केली आहे. म्हणजे 1 कप तांदळामध्ये 1/2 कप मुगाची डाळ घातली. डाळ तांदूळ स्वच्छ धुवून घेतलं. त्याच्यामध्ये दुपटीपेक्षा थोडंसं जास्त पाणी घातलं आहे. चवीनुसार मीठ घातलं. 1/2 चमचा हळद घातली आहे. हिंग घातलं. याच्यामध्येच जिरेसुद्धा घालू शकता. त्यानंतर 1/2 चमचा साजूक तूप घातलं आहे. आणि मग झाकण लावून कुकरच्या 2 ते 3 शिट्ट्या घेऊन भात जो आहे तो शिजवून घ्या. हा जो संपूर्ण बेत केलेला आहे तो बाजरीच्या भाकरीसोबत अगदी छान लागतो. पण बाजरीची भाकरी करायला जर का जमत नसेल तर याप्रमाणे बाजरीचे फुलकेसुद्धा करू शकतात. कारण हे लाटून करायचे आहेत त्याच्यामुळं कोणालाही सहज जमतील. त्याकरता 1 कप पिठाचे जर का फुलके करायचे असतील तर तेवढंच म्हणजे 1 कप पाणी गरम करायचं. पाण्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं. पाण्याला उकळी आली की याच्यामध्ये 1 कप बाजरीचं पीठ घातलं. मग सगळं एकसारखं मिक्स करून घ्या. आणि मग याच्यावर झाकण ठेवून गॅस बंद करायचा आहे. चांगलं 10-12 मिनिटे हे जे पीठ आहे ते वाफवून घ्यायचं. पिठाला चांगली वाफ बसली की मग पिठाला चिकटपणा येतो. आणि मग ताटामध्ये हे पीठ काढून किंवा परातीत पीठ काढून चांगलं मळून घ्यायचं. पीठ जर का हाताला चिकटत असेल तर थोडंसं तूप लावून तुपाच्या हातानं हे जे पीठ आहे ते मळून घेऊ शकता. याप्रमाणे पीठ असं छान मळून घेतलं आहे. आणि मग पिठाचा छोटा गोळा घेतला. एका छोट्या प्लेटमध्ये तीळ घेतलेत. याच्यामध्ये हा बाजरीचा गोळा ठेवून एका बाजूनं दाबून याला असे तीळ लावून घ्यायचे. आता दोन्ही बाजूंनी याला व्यवस्थित असं बाजरीचं पीठ लावून घ्यायचं. आणि मग बाजरीच्या पिठावर हा जो गोळा आहे तो लाटून घ्यायचा. छोटे छोटेच फुलके लाटून घ्यायचे आहेत. तसेच लाटताना खूप जास्त जोर द्यायचा नाही आहे नाहीतर मग फुलके जे आहेत ते चिकटू शकतात. लाटताना कडा चिरण्याची शक्यता असते. पण पीठ जर का व्यवस्थित मळलं असेल तसेच हलक्या हातानं जर का लाटलं तर तितक्याशा चिरत नाही. चिकटत असेल तर अधूनमधून पिठाचा वापर करू शकता. हे असं हलक्या हातानं छोटे छोटे याचे फुलके लाटून घेतले.
आता तव्यावर सोडताना तीळ लावलेला जो भाग आहे तो तव्यावर आला पाहिजे आणि मग वरच्या बाजूला असं थोडंसं पाण्याचा हात फिरवून घ्यायचा, म्हणजे मग फुलके खूप ड्राय होत नाही. वरचं पाणी थोडंसं सुकलं की मग दुसऱ्या बाजूनं हे पलटू शकता. मध्यमाचेवर असं दाबत दाबत फुलका जो आहे तो शेकून घ्या, म्हणजे मग तो छान असा फुलतो. हे बघा, दोन्ही बाजूनी असं व्यवस्थित शेकून घेतलं आहे आणि हा फुलका असा छान फुगला आहे. बाजरीच्या पिठाची उकड घेऊन हे जे फुलके आहेत ते केलेले असल्यामुळं फुलके जे आहेत ते असे छान मऊ राहतात, हे कडक होत नाहीत. मात्र छोट्या छोट्या आकारामध्ये लाटून घ्या, म्हणजे मग लाटायला सोपे पडतात. त्याचप्रमाणे ह्या सगळा बेत आहे तर याच्यासोबत ताकसुद्धा केलेलं आहे. फक्त काळं मीठ घालून हे असं ताक करून घेतलं आहे. तर अशा प्रकारे आपला सगळा बेत करून झाला आहे. वांगं मटारची रसाभाजी आहे, त्यानंतर झणझणीत असा मेथीचा झुणका आहे, नुसता खायलाही अगदी छान लागतो. त्यानंतर चटपटीत गाजराचं लोणचं, मुगाची खिचडी, ताक आणि सोबत बाजरीचे असे गरमागरम मऊसूत असे फुलके. या थाळीमध्ये काहीतरी पौष्टिक आणि गोड म्हणूनही तुम्ही हे असं वाटीमध्ये तूपगुळसुद्धा देऊ शकता. आणि तुम्हीसुद्धा हा बेत घरी करून पाहणार ना ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.